हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू वर्षाज किचन। आज आपण कुरडयांच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। ही एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते। ती झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ते आता आपण बघूया। कुरडया हा प्रकार सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतो, त्यापासूनच आपल्याला ही भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी इथे 8 ते 9 कुरडया घेतल्या आहेत। इथे मी अशा कुरडयांचा वापर करणार आहे। आपण या सगळ्या मोडून घ्यायच्या। तुम्हाला जर या संपूर्ण कुरडया मोडून घ्यायच्या नसेल तर तुमच्या कुरडयांच्या डब्यात खाली कुरडयांचा झालेला भुगा असेल तो पण तुम्ही ह्या भाजीसाठी वापरू शकता। आता आपण या सगळ्या कुरडया एक एक करून मोडून घेऊया। इथे अशा पद्धतीने सगळ्या कुरडया मोडून घ्यायच्या। कुरडया ह्या अशा प्रकारच्या फोडून घ्यायच्या सगळ्या बाजूने। इथे हे जास्त पाणी झालंय, आपण हे पाणी थोडंसं काढून टाकूया। कुरडया भिजतील इतकंच आपण पाणी घालायचं यात। तर हे बघा, कुरडया भिजेपर्यंत इतकं पाणी घालायचं। याला इतकं पाणी पुरेसं आहे, यामध्ये व्यवस्थित कुरडया भिजल्या जातील। आता आपण याला 5 ते 10 मिनिटे भिजायला ठेवूया। कुरडया इथे भिजतात तोपर्यंत आपण कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं कापून घेऊया। भाजी करण्यासाठी इथे मी 4 कांदे घेतलेत, 7-8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता। आता हे सगळं आपल्याला स्वच्छ धुवून आणि मगच चिरून घ्यायचं आहे। पोह्यांना जसं आपण कांदे जास्त वापरतो तसं या भाजीला कांदे जास्त वापरायचे। कांदे जास्त घातले की याला छान चव येते। इथे आता भाजीला लागणारं माझं सगळं साहित्य कापून झालं आहे। चला तर मग आता भाजी करायला सुरुवात करूया। इथे कढईत तेल तापायला ठेवलं आहे। या कुरडयाच्या भाजीला जरा बेतानेच तेल वापरायचं, कारण भाजी झाल्यानंतर त्या भाजीला तेल सुटतं, म्हणून इतर भाज्यांपेक्षा थोडंसं कमी तेल वापरायचं। आता तेल गरम झालं आहे, आपण भाजीला सुरुवात करूया। यात 1 टीस्पून जिरे आणि मोहरी घालायची आधी। जिरे मोहरी तडतडले की नंतर कढीपत्ता घालायचा। आता मिरच्या घालूया। मिरच्या छान फ्राय झाल्या की मग कांदा घालायचा। मिरच्या व्यवस्थित छान फ्राय झाल्या की भाजीला छान चव येते। आणि मिरचीचे काप असे मी मोठेच करून घेते, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बारीक करा। मिरचीचे काप मोठे ठेवले की मुलांना जेवताना त्या इझिली बाहेर काढून ठेवता येतात। बारीक बारीक काप केले तर ते मग दाताखाली येऊन तिखट लागतं। आता मिरच्या छान फ्राय झाल्या, आपण कांदा घालून घेऊ। कांदा छान परतून घ्या। आता कांदा लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्या। आता इथे कांदा शिजतोय तोपर्यंत आपण कुरडया बघूया। बघा, तुम्ही बघू शकता इथे कुरडया छान भिजल्या गेल्या आहेत। ह्या सगळ्या भिजवून आणि तरी पण यामध्ये थोडंसं पाणी राहिले, तर आपण आता हे
एका चाळणीमध्ये टाकून घेऊया. कुरडया पूर्णपणे भिजल्या त्यामुळे त्यातलं उरलेलं मी पाणी काढून घेतलं आणि कुरडया अशा चाळणीमध्ये मी नित्र ठेवल्या म्हणजे यातलं सगळं पाणी आता निघून जाईल. हे बघा, हे बघा कशा भिजल्या. कुरडया पूर्णपणे भिजल्या पण पाहिजे आणि त्यात पाणी पण राहता कामा नये नंतर भिजल्यानंतर. इथे कांदा छान फ्राय झाला आहे. आता आपण यात हळद घालूया. एक टीस्पून हळद घालते, थोडस हिंग, आता यात मीठ घालूया. हे बघा मी इथे इतकं मीठ घालते. कुरड्यांमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे त्यानुसारच मीठ घालायचं. आता वरून कुरड्या सोडायच्या. हे सगळं छान करतो म्हणजे कांदा आणि कुरड्या नीट मिक्स होईपर्यंत सगळ्या बाजूने छान करतो म्हणजे. तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते. ही कुरडयाची अशी पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी शिजायला आपल्याला 5 ते 10 मिनिटेच लागतील. त्यावर आता आपण झाकण घालून त्यावर पाणी घालूया. हे अशा प्रकारे ताटावर पाणी सोडून घ्यायचं, आतमध्ये पाणी नाही टाकायचं. आता या पाण्याच्या वाफेवर कुरडया छान शिजल्या जातील. आता आपण भाजी शिजली की नाही ते झाकण काढून चेक करूया. तुम्ही बघू शकता इथे भाजी छान शिजली आहे. मी दाखवते तुम्हाला. भाजीला कलर पण छान आला आहे, छान मऊसूस झाली आहे. कुरड्या भिजताना पाणी व्यवस्थित टाकलं की त्या अशा कोरड्या कोरड्या राहत नाही. त्यात वरून कोथिंबीर टाकूया. तर इथे आपली चविष्ट अशी कुरडयाची भाजी तयार झाली आहे. हा प्रकार खूप सोपा आहे, भाजी करायला काही जास्त वेळ पण लागत. जसे आपण पोहे बनवतो अगदी त्याच प्रकारे ही भाजी करायची आहे. पोह्यांमध्ये जसं आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि मिरची घालतो तसंच सेम या भाजीला लागतं. तर इथे ही आपली चविष्ट अशी कुरडयाची भाजी तयार झाली आहे. आता या उन्हाळ्याच्या दिवसात भाजीला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की काय करायचं. घरात भाजी नसेल तर ही अगदी सोपी रेसिपी आहे करायला. काय भाजी करू हे सुचत नसेल आणि फ्रीजमध्ये पण भाजीला काही नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी आमच्या नाशिक साईडला जास्त होते. माझ्या नागपूरच्या फ्रेंड्सने मला रिक्वेस्ट केली की प्लीज तू ही भाजीची रेसिपी आम्हाला दाखव. मग ही रेसिपी स्पेशली त्यांच्यासाठी आहे. तर तुम्ही सगळ्यांनी झटपट होणारी चविष्ट अशी सिंपल कुरडयाची भाजी नक्की करून बघा. तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते.
तोंडाला पाणी सुटलं ना, तर तुम्ही पण लगेच ट्राय करा. I will let you